नमस्कार, मी उमेश विनायक कुलकर्णी. आमचा नवीन चित्रपट हायवे हा 28 ऑगस्टला रिलीज होतो आहे. हा एक अत्यंत वेगळा असा आमचा प्रयत्न आहे. आमच्या आधीच्या चित्रपटापेक्षा वळू, विहीर आणि देऊळ हे आमचे आधीचे चित्रपट होते आणि त्या चित्रपटांनंतर त्याच्या एक प्रकारे त्याच्या यशस्वीतेचा तून बाहेर पडून वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू शकतो का, नव्या पद्धतीची कथा कन्स्ट्रक्ट करू शकतो का, असा प्रयत्न हायवेच्या रूपाने आम्ही केलेला आहे. ही एक रोड फिल्म आहे आणि एक जवळजवळ 30 कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. अत्यंत गुणी, गुणवान आणि रूपवान असेसुद्धा कलाकार या चित्रपटात आहेत. हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा, गिरीश कुलकर्णी, रेणुका शहाणे, मुक्ता बर्वे, किशोर कदम, सुनील बर्वे, नागराज मंजुळे, अशी खूप महत्त्वाची मंडळी या सिनेमामध्ये आहेत. हा चित्रपट म्हणजे आजच्या काळाची एक सेल्फी घेण्याचा प्रयत्न आहे. आजचा काळ नक्की काय आहे हे समजून घेण्याचा, आजचं आपलं अर्बन आयुष्य हे नक्की कशा पद्धतीचं आहे, त्याच्यामध्ये आपण काय, आपल्या जगण्याचं मूळ नक्की काय आहे आत्ता, हे समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. गिरीश कुलकर्णी यांनी याची कथा, पटकथा आणि संवाद लिहिलेले आहेत, त्यामुळे चित्रपटाला अत्यंत एका विनोदाची अशी झालर आहे. हा सिनेमा एक रोड फिल्म असल्यामुळे तुम्ही एखाद्या प्रवासाला, या सगळ्या मंडळींबरोबर प्रवासाला गेल्याचा एक फील या चित्रपटातून येणार आहे. हा मागच्या महिन्यामध्ये चित्रपट प्रदर्शित होणार होता, परंतु काही हिंदी चित्रपट चालल्यामुळे या काही थिएटर्स मिळू शकले नाहीत आणि त्यामुळे हा 28 ऑगस्टला सिनेमा रिलीज होणार आहे. एकतर अनेक वेळेला आपण मुंबई पुणे हा प्रवासाबद्दलची ती गोष्ट आहे आणि अनेकदा आपण प्रवास करत असताना आपल्याला वेगवेगळ्या नवीन गाड्या दिसतात आणि आपल्याला असं वाटतं की अरे या गाडीमध्ये काय चाललेलं असेल, त्या गाडीमध्ये काय चाललेलं असेल. आणि एक जर आपण हायवेचा वरून जर असा एखादा स्टील फोटो घेतला आणि त्याच्यामध्ये जर एक 15-20 गाड्या आपल्याला दिसल्या तर त्या प्रत्येक गाडीमध्ये नक्की काय चाललेलं आहे, त्याच्यामधली माणसं नक्की कोण आहेत, ते काय बोलत आहेत, त्या बोलण्यातून आत्ताचं आपलं जगणं शोधता येत आहे का, असा हा एकतर प्रवास आहे. आणि अनेकदा मी शेअर टॅक्सीजमधून प्रवास केलेला आहे आणि त्या प्रत्येक शेअर टॅक्सीच्या प्रवासाच्या वेळेला सुरुवातीला तो प्रवास करताना आपल्याला काही इतर मंडळींबद्दल माहिती नसतं आणि जेव्हा तो प्रवास संपतो त्यावेळेला आपल्याला त्या प्रत्येकाच्या आयुष्यात काय चाललेलं आहे हे आपल्याला कळलेलं असतं, कारण प्रत्येकजण फोनवर बोलत असतो. आणि जितकी आपल्याला माणसांना जाणून घेण्याची, त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, त्यांचे नातेसंबंधांमध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घेण्याची जितकी इच्छा असते, तितकंच आपला आत्ताचा काळ नक्की कसा आहे हे जाणून घेण्याची इच्छा असते. तर हायवे हे जे प्रतीक आहे, मुंबई पुणे हायवे, जिथे खूप फास्ट तुम्हाला पोचता येतं, हे आत्ताच्या काळाचं प्रतीक आहे असं वाटतं. कारण पूर्वीचा जो घाटाघाटाचा रस्ता होता, वळणावळणांचा, तो असा निवांतपणे तुम्ही मुंबईहून निघालात की 1-5-7 तासांनी पुण्यामध्ये पोचता, अशा पद्धतीचा होता. पण आजचा प्रवास हा तसा राहिलेला नाही आहे. आज कुठेतरी तुम्हाला फास्टेस्ट पोचायचं आहे, 2 तासात कुठेतरी पोचायचं आहे आणि ही आत्ताच्या काळाची एक खूण आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे हा एक, ही एक रोड फिल्ममध्ये आपल्याला, या प्रवासामध्ये आपल्याला काहीतरी, प्रत्येक प्रेक्षकाला त्याच्यातून काहीतरी जरूर मिळणार आहे. दुसरी एक सांगायची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचं शूटिंग हे पूर्णपणे गाड्यांमध्ये आतमध्ये झालेलं आहे आणि या सिनेमामध्ये एकही इनडोअर, म्हणजे कुठलाही घरातला असा एकही शॉट नाही आहे. हा पहिलाच आमचा 35 mm म्हणजे डिजिटल सिनेमा पहिलाच आहे आणि त्यामुळे डिजिटल कॅमेऱ्यावरती काय काय शक्य आहे आणि काय काय करता येऊ शकतं याचा सगळा प्रयत्न हा आमच्या टीमनी केलेला आहे. सुधाकर रेड्डी ज्यांनी देऊळची सिनेमॅटोग्राफी केली होती, त्यांनी याही सिनेमाची सिनेमॅटोग्राफी केलेली आहे. आणि एक पाहिल्यानंतर असं वाटेल की इथे नक्की कॅमेरा होता का नव्हता, अशा पद्धतीने त्यांनी त्याचं कॅमेराचं आलेखन केलेलं आहे.